केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोल 101 रुपये लिटर या टप्प्यावर पार केला असून डिझेल 92 रुपये लिटर झाले आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाकाचा गॅस 900 रुपये झाला आहे. वाढत्या महागाईमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त झाली असून त्यात महागाईचा मार सहन करावा लागतोय. वाढत्या महागाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशान्वये मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्थानिक गणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल डिझेल घरगुती गॅसच्या किमती झालेल्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले व केंद्र सरकारला निषेध करण्यात आला. केंद्र शासनाविरुद्ध घोषणा देत काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. वाढती महागाई हे केंद्र सरकारचे अपयश आहे अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार राजेशजी एकडे यांनी दिली. महागाई आटोक्यात आणली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकार विरोधात झालेल्या आंदोलनामध्ये नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक पद्मभाऊ पाटील, बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निलेश पाऊल झगडे, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भगवान धांडे, नांदुरा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गौरव पाटील, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडियाच्या राज्य सचिव सौ सुनीताताई देशमुख, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य पुरुषोत्तम झांटे, मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष बंटी पाटील, उपाध्यक्ष राजू हाडे पाटील, नांदुरा शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ श्रद्धाताई गावंडे, कुमारी मानसी देशमुख, नांदुरा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आकाश वतपाळ, सोपान वक्ते सोपान गावंडे, अनिल देशमुख, शशिकांत गवड, शालिग्राम तांगवे व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिथं शेतकरी हा दूधचा जोड आणून दूध धंदा करतो. तिथं अशी परिस्थिती की 20 रुपये लिटर माझ्या समोर दूध खरेदी चालू होती. सांगा 20 रुपये लिटर जर शेतकरी दूध देईल तर त्या शेतकऱ्याची काय अवस्था होईल याचा सर्वांनी विचार करायला पाहिजे, शासनाने विचार पाहिजे आणि हे केलं पाहिजे. आणि हे मुद्दामून सरकार करत आहेत तर या दुधाच्या बाबतीतही सर्वांनी लक्ष द्यायला पाहिजे. शेतकरी हा तर शेतकऱ्याचा निगडीत प्रश्न आहे. तुम्ही नाही काही देऊ शकत तर त्याच्या जोड धंद्याला मदत करा. यांनी यांच्या आवाहनानुसार यांच्या आदेशाने महाराष्ट्रभर 1000 ठिकाणी पेट्रोल व डिझेल आणि गॅस सिलेंडर याच्या दरवाढीच्या विरोधात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन आज सुरू झालेले आहे. ही अन्यायकारक दरवाढ मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. 1000 ठिकाणी अतिशय तीव्रतेने हे आंदोलन आपल्या मतदारसंघात राबवलं जात आहे. अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, डिझेल पेट्रोल यांचे दरवाढ आहे. मोदी सरकार या सर्व गोष्टींना जाणीवपूर्वक बाजूला ठेवत आहे. त्यामुळे जोपर्यंत डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसची दरवाढ मागे होत नाही तोपर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तीव्रतेने आंदोलन करत राहील. धन्यवाद. एनसीएन न्यूज करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा.